पहिली गोष्ट वीज बिल माफ मी कधीच करू म्हटलं नाही. मी त्या वेळेस कोविड होता त्या कोविड काळामध्ये मध्य प्रदेशने कोविड काळापुरतं जे वीज बिल त्या ठिकाणी स्थगित केलं होतं आणि माफ केलं होतं ते पॅटर्न कोविड करता आणा म्हणून सांगितलं. पण तेव्हाचं सरकार उद्धव ठाकरेजींच्या आणि एमबीएचं इतकं निर्दयी होतं की एका नव्या पैशाची सूट कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी दिली नाही. यांना बोलायचा अधिकारच नाहीये. यांनी इतकं शेतकऱ्याला त्या काळामध्ये नागवलंय आणि ज्या प्रकारे यांनी त्या काळात कनेक्शन कट केले आहेत त्यामुळे हे कुठल्या तोंडाने बोलतायत. आम्ही जे बोलतो ते करतो. मी तात्काळ सांगितलं की आता रबीचा सीझन चाललेला आहे. कोणीही या ठिकाणी कनेक्शन तोडू नये आणि नुसतं तोंडाने बोलू नये. पहिल्यांदा असं कधीही पत्रक निघत नाही. पहिल्यांदा कंपनीने स्पष्टपणे पत्रक काढून आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले की एक बिल चालू बिल घ्यायचं, कोणी थकबाकी मागायची नाही आणि कोणाचंही कनेक्शन कापायचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे बोलणारे आहेत यांनी जनाची ठेवली पाहिजे आणि मनाची ठेवली पाहिजे.